मित्रांनो, पैसा येतो पण टिकत नाही ही बऱ्याच लोकांची कॉमन समस्या असते। यामुळे माणसाचा खिसा नेहमी रिकामाच राहतो। यासाठीच पैशाचे व्यवस्थापन करणे आणि ते शिकणे अतिशय महत्त्वाचे आहे। पण जेव्हा तुम्ही मनामध्ये पैशाचे व्यवस्थापन कराल तेव्हाच ते कृतीत उतरेल। यासाठीच तुम्ही हे मनी मॅनेजमेंट अफर्मेशन रोज ऐका, कारण यामुळे तुमचा पैशांसंबंधी योग्य माइंडसेट तयार होईल। मग तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पैशाचे व्यवस्थापन करू शकाल। चला तर मग या सर्व अफर्मेशनचा खूप मनापासून आनंद घ्या। जर तुम्ही अजूनही आपल्या मनीषाज डेली अफर्मेशन मराठी या टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाले नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकद्वारे लवकरच जॉईन व्हा। मी दर महिन्याला पगारातून 10% भाग स्वतःसाठी काढून त्याची बचत करते। मी दर महिन्याला पगारातून 10% भाग स्वतःसाठी काढून त्याची बचत करते। मी प्रत्येक वेळी गरज आणि आवड यातील फरक समजून मगच खर्च करते। मी प्रत्येक वेळी गरज आणि आवड यातील फरक समजून मगच खर्च करते। चैन करण्यासाठी आवडीसाठी पैसे खर्च करताना मी 10 वेळा विचार करते। चैन करण्यासाठी आवडीसाठी पैसे खर्च करताना मी 10 वेळा विचार करते। मी दर महिन्याला पैशाचं परफेक्ट नियोजन करते। मी दर महिन्याला पैशाचं परफेक्ट नियोजन करते। मी नेहमी पैसे बचत करण्यावर भर देते। मी नेहमी पैसे बचत करण्यावर भर देते। जिथे गरज आहे तिथेच मी पैसे खर्च करते। जिथे गरज आहे तिथेच मी पैसे खर्च करते। मला पैसे बचत करायला आवडतात। मला पैसे बचत करायला आवडतात। मी माझं स्वतःचं वेगळं सेविंग अकाउंट उघडलं आहे। मी माझं स्वतःचं वेगळं सेविंग अकाउंट उघडलं आहे। माझ्या सेविंग अकाउंटमध्ये मी दर महिन्याला पैसे टाकते। माझ्या सेविंग अकाउंटमध्ये मी दर महिन्याला पैसे टाकते। मी योग्य ठिकाणी योग्य ती काटकसर करते। मी योग्य ठिकाणी योग्य ती काटकसर करते। आज केलेली बचत भविष्यात माझ्यासाठी पैसे वाढवत आहे। आज केलेली बचत भविष्यात माझ्यासाठी पैसे वाढवत आहे। खरेदी करताना मी नेहमी खूप विचारपूर्वक खरेदी करते। खरेदी करताना मी नेहमी
विचारपूर्वक खरेदी करते। प्रत्येक छोटी मोठी खरेदी करताना मी पैसे वाचवण्याचा प्रयत्न करते। प्रत्येक छोटी मोठी खरेदी करताना मी पैसे वाचवण्याचा प्रयत्न करते। माझा पगार महिनाभर उरपूर होईल असे मी नियोजन करते। माझा पगार महिनाभर उरपूर होईल असे मी नियोजन करते। सण समारंभ असले तरी सुद्धा माझी ठरलेली पैशाची बचत मी करतेच। सण समारंभ असले तरी सुद्धा माझी ठरलेली पैशाची बचत मी करतेच। पैसा वाचवणे म्हणजेच पैसा वाढवणे हे तंत्र मला समजले आहे। पैसा वाचवणे म्हणजे पैसा वाढवणे हे तंत्र मला समजले आहे। मी पैशाचा नेहमी सदुपयोग करते। मी पैशाचा नेहमी सदुपयोग करते। मी बचत केलेल्या पैशांची चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करते। मी बचत केलेल्या पैशांची चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करते। आता मी पैसे बचत करण्याचे कौशल्य शिकली आहे। आता मी पैसे बचत करण्याचे कौशल्य शिकली आहे। पैसा बचत करण्यात मला आनंद मिळतो। पैसा बचत करण्यात मला आनंद मिळतो। मी श्रीमंत आहे हे दाखवण्यासाठी वायफळ खर्च करत नाही। मी श्रीमंत आहे हे दाखवण्यासाठी वायफळ खर्च करत नाही। मी पैसे खर्च करताना ते किती कष्टाने कमवले आहेत याची जाणीव ठेवते। मी पैसे खर्च करताना ते किती कष्टाने कमवले आहेत याची जाणीव ठेवते। मी आधी बचत करते मगच खर्च करते। मी आधी बचत करते मगच खर्च करते। मी योग्य त्याच ठिकाणी पैसे खर्च करते। मी योग्य त्याच ठिकाणी पैसे खर्च करते। पैसे बचत करण्याच्या सवयीमुळे मी नेहमी तणावमुक्त जीवन जगू शकते। पैसे बचत करण्याच्या सवयीमुळे मी नेहमी तणावमुक्त जीवन जगू शकते। मोठी खरेदी करताना मी सर्व संभाव्य परिणामांचा विचार करते। मोठी खरेदी करताना मी सर्व संभाव्य परिणामांचा विचार करते। माझ्या सर्व सेविंग्स बद्दल मी कृतज्ञ आहे। माझ्या सर्व सेविंग्स बद्दल मी कृतज्ञ आहे। आजपर्यंत मी बचत केलेल्या पैशांबद्दल
कृतज्ञ आहे। आजपर्यंत मी बचत केलेल्या पैशांबद्दल कृतज्ञ आहे। माझ्या घरात येणाऱ्या सर्व पैशांबद्दल मी कृतज्ञ आहे। माझ्या घरात येणाऱ्या सर्व पैशांबद्दल मी कृतज्ञ आहे। आता या क्षणाला माझ्याजवळ जी सेविंग आहे त्याबद्दल मी आभारी आहे। आता या क्षणाला माझ्याजवळ जी सेविंग आहे त्याबद्दल मी आभारी आहे। धन्यवाद।